ईडीकडून रोहित पवारांना समन्स देण्यात आलेला होता की 24 तारखेला त्यांना ईडी कार्यालयात हजर राहायचं आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून त्यांची भूमिका सुद्धा मांडलेली आहे. मात्र आता जी बातमी समोर येते त्यानुसार ईडीकडे तुम्ही वेळ मागितला होता आणि तो तुम्हाला वाढवून देण्यात आलाय की नाही याबाबतचा थोडा संभ्रम आहे. नेमकं काय आहे, तुम्हाला ऑफिशियल कम्युनिकेशन झाले का? जेव्हा मला ईमेल आलं होतं 5-6 दिवसांपूर्वी की तुम्हाला 24 तारखेला बोलावलं आहे, तेव्हा मी विनंती केली होती मला 22 नाही तर 23 तारखेला बोलवा, कारण का 24 तारखेनंतर मराठा मोर्चा आरक्षणाचा जो मोर्चा आहे तो मुंबईकडे येत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी विनंती केली होती 22 नाही तर 23ला मला बोलवा, पण त्यांचा रिप्लाय काय आला नाही. आणि आज सकाळी मी त्यांना परत ईमेल केलं की तुम्ही काय मला रिप्लाय केलेला नाही, तर 24 तारीख तुम्ही आम्हाला दिली होती त्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता दिलेल्या वेळेमध्ये मी येणार आहे एवढंच त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला SMS नाही आला, त्यांना ईमेल नाही आला, फोन नाही आला. आता मीडियाला जर काही गोष्टी आधी कळत असतील तर ती वेगळी गोष्ट आहे, पण आम्हाला अजून ऑफिशियली सांगितलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही उद्या 24 तारखेला ऑफिशियली सांगितलं नसल्यामुळे 24 तारखेला सकाळी 10 वाजता म्हणजे उद्या आम्ही जाणार आहे. ट्विटच्या माध्यमातून अनेक दावे केलेले आहेत की कुठेतरी दबावाअंतर्गत ही खोटी कारवाई केली जाते आहे, ही राजकीय सुडापोटी कारवाई केली जाते आहे. एकूण जी तयारी पाहतोय आम्ही की उद्या जर तुम्ही तिकडे जाणार असाल तर खूप मोठं शक्तीप्रदर्शन होणार आहे, कशा पद्धतीनं नेमकं आयोजन केलेलं आहे तुम्ही? असं कोण म्हणलं आम्ही शक्तीप्रदर्शन करणार आहे? मी तर कुठे गेलेलो नाही, बोललेलो नाही, फोनवर माझं बोलणंच सुरू नाही. मी वकिलाबरोबर बसलेलो आहे. आता विधिमंडळामध्ये फक्त तिथं आपलं हिअरिंग चालू आहे राष्ट्रवादीचं, ते ऐकण्यासाठी आलो होतो. आता परत जाऊन जे काही इतर विषय असतात ते तिथं समजून घेणं असेल तर काय बोलायचं ते सगळं समजून घेणं माझं चालू आहे. त्यामुळे शक्तीप्रदर्शनसाठी आम्ही कुठेही काही ताकद लावलेली नाही, लावली असती तर मग मोठ्या प्रमाणात लोक येऊ शकली असती, पण तसं आम्ही न करता उलट आम्ही विनंती केली की जास्त गर्दी करू नका. आदरणीय पवार साहेब एखाद्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याच्या मागे बाप माणूस म्हणून कसे उभे राहतात, तसंच साहेब उद्या राष्ट्रवादी भवनमध्ये तिथं येणार आहेत, तिथं दिवसभर राहतील, त्याच्याचबरोबर सुप्रियाताही येणार आहेत. आणि कार्यकर्ते जे येत आहेत त्यांना विनंती करतोय, पण आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आणि लढणारे कार्यकर्ते आहेत, किती विनंती केली तरी काही प्रमाणात थोडेफार लोक तिथे येतील. अजून सुद्धा विनंती करतो तुमच्या माध्यमातून की जास्त गर्दी करू नका. आता शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील हे सुद्धा काल त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत साहेब? असतील ना. आता शेवटी एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल तर जसा महाराष्ट्रामध्ये असणारा सह्याद्री हा नेहमी देशाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला, तसं पवारसाहेब कार्यकर्त्यांचे सह्याद्री आहेत, तसंच ते बाप माणूस आहेत. आणि जसं युवांना संधी देतात तसंच एखादा कार्यकर्ता नाही तर युवा अडचणीत जेव्हा येतो भक्कमपणे ते उभे राहतात, पळून जात नाहीत. आणि खऱ्या कार्यकर्त्यांना पळून जाण्याची प्रेरणा सुद्धा देत नाही, लढण्याची प्रेरणा देतात. तीच प्रेरणा आम्हा सगळ्यांना त्यांनी दिलेली आहे. पुन्हा एकदा हा प्रश्न विचारतो की जर आज दिवसभरात तुम्हाला काही ऑफिशियल कम्युनिकेशन झालं आणि तुम्हाला 1 आठवड्याचा वेळ जर वाढवून दिल्याचं सांगण्यात आलं तर उद्याचा तुमचा जे काही जाणं असेल किंवा जे तुमचे समर्थक असेल तिथे जमणं असेल हे सगळं होणार का? नाही, ऑफिशियली एखादी तारीख त्यांनी दिली असेल तर मग त्या पद्धतीने ते ऐकावं लागेल, पण तसं ऑफिशियली आलं नसल्यामुळे तर ते काही कळत नाही. आणि मला असं वाटतं की आता दुपारचे 3 वाजले 5 पर्यंत ऑफिस टाइम असतो, त्याच्या आधी जर आलं तर समजू शकतो. रात्री 12-1 वाजता आलं तर मग आता तयारी तर झालेली आहे माझी, स्वतः व्यक्तिगत मानसिकता झालेली आहे, कागद तयार ठेवलेले आहेत. आणि परत जाऊन मग महाराष्ट्रामध्ये काही राजकीय काही गोष्टी बदल वगैरे झाले आणि परत मग वाढत गेलं तर उगाच कशाला, तर विनंती करेल की उद्याच 24 तारखेला तिथं जाऊन त्यांना जे काही डॉक्युमेंट पाहिजे फार साधे डॉक्युमेंट त्यांनी मागितलेले ते तिथं देईल आणि मग त्यांच्या जे काही प्रश्न असतील त्याला उत्तर देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. एक फक्त प्रश्न केसच्या मेरिट संदर्भात, कारण आम्ही जी केस वाचलेली आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं टेंडरिंग झालेलं होतं, ज्या इतर कंपनी बिडिंग करत होत्या त्यांना तुमच्या कंपनीकडनं काही ट्रान्झॅक्शन झालेलं होतं, या संदर्भातले प्रामुख्यानं प्रश्न ईडीकडनं विचारण्यात आलेले आहेत का? त्याला सॅटिस्फॅक्टरी उत्तरं तुम्ही दिलेली आहेत? त्याच प्रश्नावर त्यांनी मला उद्या बोलवलं आहे, त्यांच्याशी एकदा उद्या बोललो, डॉक्युमेंटेशन सबमिट झालं आणि मग नंतर मग जे काही मीडिया ट्रायल असेल नाही तर मीडियाशी बोलणं असेल तर मी ते करेल, कारण डॉक्युमेंट प्रेझेंट करणं सबमिट करणं आज माझ्यासाठी महत्वाचं आहे. ते झाल्यानंतर मग तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याला मी उत्तर देईल. धन्यवाद सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर हे होते रोहित पवार, यांना अजूनही ऑफिशियल कम्युनिकेशन झालेलं नाही आहे ईडीकडनं असं जरी ते म्हणत असले तरी तयारी मात्र पूर्ण त्यांनी केलेली आहे हेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबई तक.